माझा लड़क्या बाल मित्रांनो, वेलकम बैक टू आवर फैमिली ऑफ सक्सेस साइंस अकेडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव विथ फिजिक्स। बेटा, वी आर लर्निंग मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, ज्यामध्ये सॉलिडशी रिलेटेड दोन कन्सेप्ट आपण पाहिल्या, स्ट्रेस आणि स्ट्रेन। स्ट्रेस वॉज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया, अँड स्ट्रेन वॉज चेंज इन द डायमेन्शन। आणि ह्या दोघांचेही, स्ट्रेस आणि स्ट्रेनचे प्रकार आपण पाहिले होते बेटा, जे होते टेन्साईल, व्हॉल्यूम आणि शिअर। आफ्टर दॅट देअर वॉज हुक्स लॉ, विद इन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन। सो स्ट्रेस भागिले स्ट्रेन हा जो कर्व आहे तो देतो स्लोप। आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्टडी पॉइझन्स रेशो इन दिस लेक्चर। सो बच्चा, व्हॉट इज पॉइझन्स रेशो? साइंटिस्ट पॉइजन वॉज देअर, पॉइजन ते नाही जे आपल्याला माहिती आहे। सो बेटा, पॉइजन्स रेशो इज नोटेड बाय सिग्मा। ऑब्विस आहे, हा रेशो आहे बेटा विद इन इलॅस्टिक लिमिट। बघा, इलॅस्टिक लिमिटमध्ये रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन इज द पॉइजन्स रेशो। बेटा, ग्रीक लेटर सिग्मा हे दिलं जातं फॉर पॉइजन्स रेशो। तर हा आहे बेटा लॅटरल स्ट्रेन भागिले लिनियर स्ट्रेन। पाठ करायला एकदम सिंपल आहे बाळा, लॅटरल लिनियर कसं लक्षात ठेवशील तू? लिनियर लॅटरल गडबड नाही उद्याची, पहिली गोष्ट ऐक। अल्फाबेटिकली चला, हा पण एल सुरुवात आहे, ही पण एल सुरुवात आहे, एलच्या नंतर अल्फाबेट ए, अल्फाबेट आय। सो अगोदर ए का आय? ए। सो वरती लॅटरल, खाली लिनियर। क्लिअर आहे बेटा? आता थोडा फील घेऊ आपण, लक्ष दे, फॉर्मुला पाठ झाला आपल्याला। सिग्मा इज लॅटरल स्ट्रेन भागिले लिनियर स्ट्रेन, हे कसं येतं आता बरं लक्ष दे। समजा हे रिजिड सपोर्ट आहे, त्याला ही आपली वायर, वायर तेवढी बदाळी नसते, ही अशी असते पातळ, तुम्हाला माहिती आहे। आणि बेटा ही जी वायर आहे, ह्या वायरला तुम्ही जर का काहीतरी लोड लावला तर ती थोडीशी ताणली जाणार, आपल्याला दिसणार नाही, जाणवणार नाही, परंतु ती स्लाइटली ताणली जाते, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे। आणि तिच्यामधला जो खिचाव आहे, जो ताण आहे, इलॉंगेशन आहे, ते डेल्टाईल आहे बेटा। दिस डेल्टाईल इज नथिंग बट इलॉंगेशन किंवा एक्सटेन्शन, हे आपल्याला माहिती आहे। काय हे? एकतर याला इलॉंगेशन बोला, ओके, किंवा एक्सटेन्शन बोला। गेटिंग ना बाळा? इलॉंगेशन किंवा एक्सटेन्शन। सो जेव्हा तुमची वायर खेचली जाणार खाली, जस्ट इमॅजिन तुम्ही च्युंगम खाल्ला असेल, ते च्युंगम असं ताणलं तुम्ही, ते काय होतं, पतलं 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 होत जातं का नाही, एक मोमेंट असे किती तुटतं। सो सेम वे, सेम थिंग्स हॅपन फॉर द वायर। वायर ताणली जाते तर तिच्यातला जो खिचाव आहे, जी इलॉंगेशन आहे, जे एक्सटेन्शन आहे, ते डेल्टाईल आहे। ही जी रेडियस आहे बेटा तिची, जेव्हा ताणली जाईल तर ऑब्विस ना ती रेडियस बारीक 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 होत जाईल ना। आती लोड गेला तरी ती तुटणार आहे, तोडायची नाही आपल्याला, परंतु रेडियस बारीक होणार आहे, म्हणजे चेंज होणार आहे ह्या रेडियस मध्ये। म्हणजे बाळा, वायर ताणली जाईल तर तिच्यामध्ये दोन प्रकारचे चेंजेस आहेत। कोणते? एक म्हणजे हॉरिझंटली, एक म्हणजे व्हर्टिकली। तर बेटा हॉरिझंटली म्हणजे हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे, ताणल्याच्या नंतर तो बारीक बारीक होत जाणार आहे, आहे की नाही, आणि खेचताय तर स्ट्रेट अवे, व्हर्टिकली डाऊनवर्ड, खाली काय होणार आहे बेटा, एक्सटेन्शन, इलॉंगेट होणार आहे। हे दोन चेंजेस होणार आहेत, हे आणि हे। तर हा जो रेशो आहे, लॅटरल भागिले लिनियर, म्हणजेच हॉरिझंटल भागिले व्हर्टिकल, असं लक्षात ठेवा। सो जो लॅटरल एरिया आहे ना त्याचा कर्व्ह, ओके, तर तो चेंज इन डायमीटर अपॉन डायमीटर असं म्हणू शकता तुम्ही। अपॉन लिनियर, एका रेषेत काय बेटा, चेंज इन द लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ। आर यू गेटिंग बेटा? याचा अर्थ काय? चेंज इन डायमीटर, गरज नाही एवढं सगळं लिहिण्याची, मी तोंडी सांगतो, नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर डी, अपॉन चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, किंवा डायमीटर आणि रेडियस, रेडियसच्या डबल डायमीटर असतो, सो त्याच रेशो मध्ये रेडियस पण चेंज होते। सो चेंज इन रेडियस अपॉन ओरिजिनल रेडियस अपॉन चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ। मग पुढे याला सोडू शकतो आपण, भागिलेचं एल वरती वगैरे वगैरे। सो इन दिस वे वी हॅव टू रिमेंबर द पॉइझन्स रेशो। काय बेटा? लॅटरल स्ट्रेन भागिले लिनियर स्ट्रेन। आय एम अगेन टेलिंग हाऊ टू रिमेंबर, एलच्या नंतर ए, सो लॅटरल वरती, लिनियर खाली। गेटिंग, वी विल सॉल्व न्यूमेरिकल्स ऑन दिस। सो बेटा, वी हॅव द फर्स्ट न्यूमेरिकल, अ स्टील वायर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया 2 mm² इज स्ट्रेच्ड बाय 10 N। एक वायर आहे जिचा क्रॉस सेक्शनल एरिया 2 mm² आहे, 10 N फोर्सने खेचली, लॅटरल स्ट्रेन प्रोड्युस्ड इन द वायर काढा,
y of the steel they have given and sigma also they have given. Getting beta? चलो मैं एक काम करूं, अपन आपल्याला माहिती आहे फरक एवढाच बेटा, हा जो एरिया आहे ना क्रॉस सेक्शनल एरिया जो 2 mm² आहे, आपल्याला माहिती आहे 1 mm, प्लीज कॉन्सन्ट्रेट, 1 mm इज 10^-3 m बरोबर का, स्क्वेअर असल्यामुळे काय होईल बेटा 10^-6 m² करावं लागेल मला. फोर्स इज 10 N दे हॅव गिवन, बाकी वाय ऑफ द स्टील आणि सिग्मा दे हॅव प्रोव्हाइडेड, राईट. मग सिग्माचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की सिग्माचा फॉर्म्युला आहे बेटा लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, बरोबर ना बेटा, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. मी लॉन्जिट्युडनल बोललो चालतं, काही अडचण नाही बेटा, लिनियरला लॉन्जिट्युडनलही बोलू शकता तुम्ही, ठीक आहे ना. सो बच्चा दिस इज द फॉर्म्युला फॉर सिग्मा, मला पाहिजे लॅटरल स्ट्रेन, सो लिनियर स्ट्रेन ह्या सिग्माला फक्त गुणिले करावं लागेल मला, येस ऑर नो बेटा. सो जो लॅटरल स्ट्रेन आहे विल बिकम सिग्मा इंटू लिनियर स्ट्रेन, सिग्मा इंटू लिनियर स्ट्रेन. सिग्माची व्हॅल्यू दे हॅव गिवन विच इज 0.29. लिनियर स्ट्रेन म्हणजेच चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, डेल्टा एल अपॉन एल, येस ऑर नो बेटा, डेल्टा एल अपॉन एल. आता आपल्याला वायरच्या बाबतीत, आय रिपीट, वायरच्या बाबतीत ऑलमोस्ट 80-85% सम्स आर ऑन द वायर ओनली. बेटा वायरच्या बाबतीत कोणता मॉड्युलस असतो? यंग्स मॉड्युलस. सो काय करायचं बेटा, वाय इज एफ एल अपॉन ए डेल्टा एल, हे आपल्याला माहिती आहे बरोबर का नाही. सो इथून डेल्टा एल अपॉन एल काय होईल बाळा, हे बघ ना, डेल्टा एल वरती येईल, वरचा एल त्याच्या खाली येईल, वरती आला एल खाली आला, एफ इथंच राहिला, अपॉन वाय खाली आला ए सोबत. आय रिपीट, डेल्टा एल वर आला, एल त्याच्या खाली आला, एफ इथंच राहिला, वाय ए ला जोडीदार केला, डेल्टा एल अपॉन एल विल बी रिप्लेस बाय एफ अपॉन वाय ए. गेटिंग ना बेटा, ओके, डेल्टा एल upon L will be replaced by F upon Y A, which is F is 10 N, Y is 2×10^11, and you know area is pi r square beta, yes or no. Chal mi ek step ajun vadavto, cross sectional area is pi r square, they have given area itself, pi r square kashala lihu ma, he bagna bala radius dili asti na, mi r takla asta na, they have given radii area mm square, meter square madhe kela 2×10^-6, 2×10^-6, yes or no, simplify kara, 2×2 kay vele bala, 2×4, ya 4 ne 0.29 la jar ka bhag dila ta kay vel, 0.4728 kiti urla, 1, 4×2 8 ani 4×5 20, 2×4 yani yala bhag dila गुणिले 10^10, इथे 1 आहे आणि इथे -6 आहे, सो -6 वरती जाऊन प्लस होतील, किती झाले बेटा 7. सो लॅटरल स्ट्रेन विल बी धीस, याला युनिटचा काही संबंध नाही कारण स्ट्रेन हा रेशियो बेटा चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. गॅस स्क्रीनशॉट, बेटा वी हॅव सेकंड न्यूमेरिकल हियर, a steel wire having cross sectional area 1.2 mm² is stretched by the force of 120 N. steel cha wire hai khechla gela 120 N force ne jicha ha cross sectional area hai, jar ka lateral strain ha dilela hai tar poisson's ratio kada, poisson ratio kay beta, lateral strain bhagile linear strain, so itha lateral strain tyanne dilela hai, mala fakta linear strain kadaycha mhanje kay, delta l bhagile l, yes or no beta. So let me find linear strain first, okay, so linear strain kay re bachcha, delta l upon l, ma delta l upon l kasa replace karaycha bag beta, y upon f apan magash kela na, y is f l upon a delta l, ay ka nahi bachcha, mag ithun kay karaycha, delta l upon l kay yete re beta ithun, it is y upon
एफ ए बर यांनी वाय दिला का? येस सर, 2 × 10^11 दे हॅव गिवन. कायम दिलेला असता बेटा, हे काही पाठ नाही करायचं. 100% दिस इज गिव्हन, ठीक आहे ना? दिस इज गिव्हन 2 × 10^11, 4 × 6 = 20 newton, एरिया इज 1.2 mm². बाळा प्लीज लक्ष दे, 1.2 × 10^-6 करायला विसरायचं नाही, नेहमी एका युनिट मध्ये सगळ्यांना घ्या, ठीक आहे ना? प्लीज फोकस ऑन दिस. आपण मगाशी केलं होतं हे. तर बेटा भाग जाईल ना, 2 × 1 आणि खाली होईल 60, व्हिच इज इक्वल टू 1/60 × 6, 1.2 × 12, 12 × 72, ओके 10^11 आणि −6 = 11 × 6 = 17, ठीक आहे ना? सो 1/72. तर बेटा 1/72 हे काय उत्तर आलं आपलं? लिनियर स्ट्रेन, ठीक आहे ना? एक काम करू आपण, ऍज इट इज ठेवायला. वी वॉन्ट सिग्मा. सिग्मा काय रे बाळा? लॅटरल स्ट्रेन. चलो मग आता लॅटरल त्यांनी दिलाय का? येस सर, लॅटरल स्ट्रेन ऑफ 1.455 × 10^-4 अपॉन लिनियर, ठीक आहे, आपण आता काढला 1/72. हा 72 वरती होईल जाईल गुणिले, सो 1.455 × 72 भागिले 72 वरती 10^ ही −4 आणि हे +17 वरती गेल्यावर −17, ठीक आहे ना? प्लीज नीट लक्ष द्या. बर याला अप्रॉक्सिमेट करतो, समजते का? 1.455 ला 1.4 कन्सिडर करू आपण, 14 × 72 ला गुणू, सो 14 × 2 = 28, हा चाला 2. बर 14 × 7 = 98 आणि 2 = 100, ओके. आणि हा डेसिमल −4 − 17 − 21. सिग्मा हा रेशो आहे बेटा दोन्ही स्ट्रेनचा, सो त्याला काही युनिट नसणार आहे. 102 आसपास उत्तर येतं, आपलं 101 आसपास आलं, इट इज ओके. तेवढा फरक मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. सो बाळा थर्ड न्यूमेरिकल वी आर हॅव्हिंग ऑन द बोर्ड, ए ब्रास वायर ऑफ रेडियस 1 mm. एक ब्रासची वायर आहे की जीची रेडियस 1 mm आहे. इज लोडेड बाय, तिच्यावरती लोड आहे, ठीक आहे ना? मास 31.4 kg चा लोड आहे. व्हॉट वुड बी डिक्रीज इन इट्स रेडियस? डेल्टा आर काढायचं आहे. चला गिव्हन लिहू आपण एकदा. रेडियस 1 mm आहे, सो बच्चा आर इज 1 mm. ह्या 1 mm ला मिळू का 10^-3 m. लोडेड बाय मास ऑफ 31.4 kg, सो बच्चा दिस मास 31.4 kg, ठीक आहे. व्हॉट वुड बी डिक्रीज इन इट्स रेडियस? डेल्टा आर आपल्याला काढायचं आहे. ह्या दोन गोष्टी दिल्या, वाय आणि सिग्मा. चलो मग काय करू बेटा, वी हॅव फॉर्म्युला ऑफ सिग्मा. बच्चा सिग्मा इज लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. मग बाळा लॅटरल इज रेडियसच्या टर्म्स मध्ये मी असलो चेंज इन द रेडियस भागिले ओरिजिनल रेडियस अपॉन लिनियर स्ट्रेन म्हणजेच डेल्टा एल अपॉन एल. येस ओर नो? ठीक आहे ना? वर्डच्या ऐवजी मी आता फक्त लेटर्स वापरले करस्पॉन्डिंग. मग मला सांग, व्हॉट आय एम इंटरेस्टेड टू फाइंड डेल्टा आर. बेटा डेल्टा आर काढायचा असेल तर आर आहे का? येस सर. सिग्मा आहे का? येस सर. डेल्टा एल अपॉन एल ला वाय अपॉन एफ ए करू शकतो आपण. वाय अपॉन एफ ए, प्लीज रिमेंबर. वन्स अगेन आय विल डू इट फॉर यू. बेटा यंगचा मॉड्युलस काय? वाय इज इक्वल टू एफ एल अपॉन ए डेल्टा एल. इथून मला डेल्टा एल अपॉन एल काय येतो? आपण याच्या आधी पण केलं. सो इट विल बी वाय, बघ ना, डेल्टा एल अपॉन एल विल बी एफ अपॉन वाय ए, एफ अपॉन वाय ए, ठीक आहे ना? एफ अपॉन वाय ए.
आई एम इंटरेस्टेड इन डेल्टा आर. सो बच्चा डेल्टा आर विल बी, अच्छा यार थोड़ा सिंप्लीफाई करू अपन अजून. सिग्मा इज इक्वल टू बघ डेल्टा आर इन टू एफ अपॉन वाय. खालचा वाय ए वरती जाईल, हा जो आर आहे एफ सोबत खाली येईल. आय रिपीट, तेव्हा ना डेल्टा आर भागिले आर, खाली एफ आहे आणि भागिलेचा वाय ए वरती गेला. मला पाहिजे डेल्टा आर. सो बेटा चेंज इन द रेडियस किंवा डिक्रीज इन द रेडियस डेल्टा आर विल बी सिग्मा इन टू एफ इन टू आर, हे दोघं गुणिले झाले भागिले वाय इन टू ए इथं खाली येईल. सगळ्या व्हॅल्यूज टाकून द्या. सिग्माची व्हॅल्यू आहे 0.36. फोर्स, फोर्स काय असतो बेटा? मास दिलाय ना आपल्याला माहिती ना, एफ इज एम जी, एम इज 31.4, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8, आपण काय घेतो अप्रॉक्सिमेटली 10, म्हणजेच 10 ने गुणशील तर 314 होईल ना ते न्यूटन. बेटा येस ऑर नो? सो 314. रेडियसला टाकून देऊ 10^-3 मीटर भागिले वाय इन टू ए. वाय इज 9 × 10^11. ए इज द क्रॉस सेक्शनल एरिया. बेटा क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द वायर काय असतो? पाय आर स्क्वेअर, येस ऑर नो? क्रॉस सेक्शनल एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. आर ला कॅपिटल आर लिहिला फक्त मी, ठीक आहे. सो पाय ची व्हॅल्यू 3.14 इंटू आर चा स्क्वेअर. आर इज 10^-3 चा स्क्वेअर 10^-6. काम करू, इथं आर लिहू, इथं आर चा स्क्वेअर लिहू. हे बघ ना, सिग्मा इंटू एफ इंटू आर लिहिला, वाय ची व्हॅल्यू टाकली आणि एरिया इज पाय इंटू आर स्क्वेअर, ठीक आहे ना. मग मला सांग, हा आर गेला स्क्वेअर मधला एक जण गेला. दिस इज इक्वल टू 9 × 36.36 ला भाग दे. सो कॅन आय राईट 0.04? हे बघ ना 0.93 ला भाग जातो का नाही जात? मग आपण एक झिरो प्लेस केला झाले 36 × 9 = 36. हे मिटलं. वरती 314 आहे, खाली 3.14 आहे. मग एक काम किया जाय, आपण याला 3.14 एक्सप्रेस करू. हे बघ 3.14, 2 डेसिमल पॉइंट अलीकडे सरकलो होतो, गुणिले 100 करू लागेल ना, म्हणजे 10^2. याला रिअरेंज केलं 314 ला रिअरेंज केलं भागिले भागिले, हे तर मिटलंय 10^11. हे बघ 3.14 आणि रेडियस आहे बाळा 10^-3. हे बघ झालं. आता 3.14 ला 3.14 गेले. सो फायनल आन्सर विल बी 0.04 आहे. 10^11 गेले, राहिले 8 आणि 2 × 8 गेले −6. सो बच्चा 0.04 × 10^10 पुन्हा बघ, लक्ष दे, 11 मधून 3 गेले 8, वरती 2 खाली 8, 2 × 8 गेले −6. काय काढलं बाळा? हे डिक्रीज इन द रेडियस. सो ही डिक्रीज सुद्धा कशात येणार आहे? मीटर मध्ये. सो 0.04 मायक्रोमीटर असं म्हणा किंवा 0.04 × 10^-6 मीटर.